वसमत तालुक्यातील बोराळा सर्कल मधून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बोराळा सर्कल मधून भव्य असा बैलगाड्याने ट्रॅक्टर मोर्चा वसमत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सकल मराठा बांधवांनी बैलगाडी मोर्चाने ट्रॅक्टर मोर्चा काढलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धडकलाय. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. या संदर्भामध्ये आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली प्रतिक्रिया पाहूया. तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून आपल्या मराठा आरक्षणासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत या ठिकाणी आपल्या सरसकट कुणबी मराठा आरक्षणासाठी माननीय जरांजगे पाटलांना समर्थनार्थ या ठिकाणी भव्य मोर्चा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे. आणि आमची आत एकच हाक आहे की घटनेने बाबासाहेबांनी लिहून दिलेल्या कलमानुसार आर्टिकल 340 कलम बनुसार कोणत्याही समाजाला 7% जास्त मागासलेपण असेल तर त्यांना आरक्षण देता येतं आणि तो आमचा अधिकार आहे. त्यानुसार शासनादेखील कलम 340 बनुसार घटनादुरुस्ती करून त्यांना आरक्षणाची मर्यादा किंवा आरक्षण देता येतं, त्यांचाही तो अधिकार आहे. त्यांनी आमची आर्त हक ही मान्य करावी आणि कुठलाही भेदभाव न करता मागत नाही देत नाही कुणाला टेन्शन, मागत नाही कुणाच्या राशी, फक्त आम्हाला हवे सकल मराठा आरक्षण, सकल मराठा आरक्षण. एवढे केले आंदोलन, एवढे काढले मोर्चे, मराठी आमदार खासदारांचं निवेदन, आम्हाला आरक्षण सांगा तुम्ही कोल्या पलंगावरचे, सांगा तुम्ही कोल्या पलंगावरचे. सकल मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण देऊन आमच्या समाजाला, मागासलेल्या समाजाला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल सकल मराठा बांधवाला आरक्षण द्यावं, हीच आमची मागणी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय हिंदुस्थान. बालाजी पांचाळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, वसमत.